बारामती मध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार प्रचाराच्या रणाधुमाळीत उतरल्या आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सुवर्णा यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय अजित पवार या गावागावात वाडी वस्त्यावर जाऊन प्रवास करतायत अशाच आपल्या प्रचारादरम्यान आपल्याला ते आहेत आपण त्यांच्याशी विच बोलूयात वहिनी तुम्ही अगदी छोट्या छोट्या गावात जाऊन प्रचार करताय काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे दादा जिंकतील असं लोक म्हणत आहेत प्रतिस्पर्धी तितकेसे तुल्यबळ वाटत नाहीयेत आणि तरीही प्रचाराची पद्धती मात्र जी वर्षानुवर्षांची आहे तीच यावेळी सुद्धा आहे आम्ही कुठलीही गोष्ट लाईटली घेत नाही पहिला म्हणजे पहिलंच सा, एक सांगते मी आणि शिवाय निवडणूक हाच एक प्रसंग असतो की आम्ही गावागावात वाड्या जाऊन माझ्या महिला भगिनींशी भेटू शकतो तिथल्या लोकांशी भेटू शकतो त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही समस्या असतील त्या ऐकून घेऊ शकतो आणि इतर वेळी आम्हाला तो प्रस म्हणतो तशी वेळ येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये प्रत्येकांपर्यंत पोचायचा मी प्रयत्न करत असतो तुम्ही सगळ्यांना भेटताय शहरात पण आपण पाहिलं आता ग्रामीण पट्टा जो आहे तो कव्हर करताय तुमची दोन्ही मुलंसुद्धा प्रचारात उतरलेली आहेत आणि दुसरीकडे अजितदादा मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न उराशी घेऊन अवघ्या राज्यभर प्रचाराचा धुराळा उठवत आहेत त्यामुळे ही जबाबदारी खऱ्या अर्थानं तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे तसं तसं म्हणजे मला असं वाटत नाही कारण बारामती पूर्ण मतदारसंघच हा एक आमच्या फॅमिलीप्रमाणे आहे आणि बारामती म मतदारसंघावर तिथल्या लोकांवरती म्हणजे प्रचंड विश्वास आहे लोकांचा की म, म, लोकांचा नव्हे दादांचा किंवा पवार कुटुंबियांचा की ही लोक आमच्या पाठीशी आहेतच त्याच्यामुळे तसं हे नाही आहे की प्रचार प्रजाचे प्रचाराची धुरामीच सांभाळली पाहिजे असं काही नाही आहे एक हे निमित्त असतं सगळ्यांना भेटण्याचं आणि सगळ्यांनीच प्रत्येकाला भेटलं पाहिजे म्हणून आम्ही सगळेच फॅमिलीतले फक्त मीन माझी मुलंच नाही तर आम्हीचे सगळीच लोकं या निमित्ताने बाहेर येतात आणि सगळ्यांशी भेटतात त्यानिमित्त विधानसभा निवडणुकांचा जसा जसा पंधरा तारखेचा दिवस जवळ येईल तसं तसं हे राजकारण अधिक हाय व्होल्टेज पाहायला मिळेल त्यातच दक्षिण कराडामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतलाय आणि आपण पाठिंबा राष्ट्रवादीनं विलास काका उंडाळकरांना दिलाय आणि म्हणून कुठेतरी आता राष्ट्रवादी ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभी आहे असं दिसतं आणि दुसरीकडे अजितदादांना मुख्यमंत्री करायचंच असा बारामतीकरांचा विश्वास दिसतो त्यामुळे तुमच्यावर अधिक जबाबदारी वाढली आहे काहीचं प्रेशर पण वाढलं आहे अशी परिस्थिती आहे तसं नाही बारामतीकरांची इच्छा नक्की असणार आहे तशी पण शेवटी कसं आहे की आमचा पक्ष आमचा राष्ट्रवादी पक्ष हा सर्वांना स सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे आणि आमच्या पक्षामध्ये अनेक चांगले नेतेही आहेत तसं असं काही ठरवलेलं नाही आहे की यांनाच मुख्यमंत्री करायचं त्यांनाच मुख्यमंत्री करायचं पण जे होईल ते आपला पक्ष ठरवतील त्याप्रमाणे हे होईल पण सगळ्यांची राष्ट्रवादी पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून द्यावे यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत ज्याप्रमाणे तुम्ही काँग्रेसची किंवा मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला त्याप्रमाणे काँग्रेसनं सुद्धा टीकास्त्र सोडलं आणि सिंचन घोटाळ्याचे आरोप हे वारंवार चर्चेचा विषय बनत गेले त्याचा काही परिणाम दिसतो का बारामतीकरांच्या मनावरती मला तसा कुठेही परिणाम दिसत नाही आणि शेवटी निवडणुका आल्या की आणि विरोधक आले की शेवटी प्रत आरोप प्रत्यारोप प्रत आरो हे आलेच आणि हे दिस इज अ पार्ट ऑफ इलेक्शन म्हणू म्हणूयात आपण आणि हे होणारच त्याच्यामुळे सगळेजण ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहेत तास एक पाऊल पुढे